नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अमोल गोडसे आपल्या सरसे स्वागत या यूट्यूब चॅनलवर करतो मित्रांनो आणि आज आपण पाईपलाईनविषयी म्हणजे आपण जर एखाद्या दुसऱ्या ठिकावरून आपण पाणी आणत आल शेतीसाठी तर आपलं म्हणजे नदी विहिरी तलाव आपल्या जवळपासून दूर असेल थोडं आणि त्यासाठी आपण पाईपलाईन कार करत असतो मित्रांनो पण ते पाईपलाईन करताना आपल्यानं दुसऱ्यांच्या शेतीतून किंवा रानातून आपण पाईपलाईन करतो मित्रांनो ते पाईपलाईन करताना शेतकरी आपल्याला अडवतात मित्रांनो तर ते आढळतात पण आपल्याला पाईपलाईन करायची असते मित्रांनो आपल्याला खूप गरज असते तर आपण काय करावं मित्रांनो ते पाईपलाईन तर आपल्याला त्या जर रानातून आणायचं असेल तर आपल्याला ते आणता येते मित्रांनो त्यासाठी नियम कायदा आपण बघणार आहोत मित्रांनो काय आहे नियम आणि काय अटे आहेत ते बघूयात आपण तर आपल्याला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सासष्ट आणि एकोणीसशे सदुसष्ट कलम ए सत्तेचाळीस कलम एकोणपन्नास सॉरी कलम एकोणपन्नास याद्वारे आपण तक्रार करू शकता मित्रांनो आणि त्याद्वारे आपण त्या शे शेतकऱ्यांच्या रानातून आपण रस्त म्हणजे पाईपलाईन करू शकतो मित्रांनो तर आपल्याला त्या पाईपलाईन करण्यासाठी काय करावं लागणार आहे मित्रांनो तर तहसीलदाराला एक अर्ज करावा लागणार आहे मित्रांनो आपल्याला तहसीलदाराला एक अर्ज म्हणजे तो अर्ज आपल्याला तहसीलदाराच्या कार्यालयाच्या शेजारी किंवा सी एस सी सेंटरमधून आपल्याला मिळून जाईल मित्रांनो तर त्या अर्जासोबत आपल्याला कच्चा आपल्याला जे पाईपलाईन करायचं आहे मित्रांनो त्या प कच्च्या पाईपलाईनचे आपल्याला कच्चा ना कशा बनवायचं आहे आणि ते कच्चा ना कशा त्या अर्जासोबत जोडायचं आहे मित्रांनो आणि त्या संदर्भात सात पण आपला त्या जमिनीचा त्यासोबत जोडायचा आहे मित्रांनो आणि ते जोडले असताना आपण एक अर्ज सबमिट तहसीलदाराला केल्यानंतर तहसीलदाराकडून एक संबंधित शेतकऱ्याला अधिकृत नोटीस तहसीलदाराकडून येते मित्रांनो आणि ते तहसीलदाराकडून नोटीस आल्यानंतर ते अप्रूव्ह होते आणि अप्रूव्ह झाल्यानंतर आपल्याला तर रस्त्यासाठी परवानगी मिळते मित्रांनो पण ते आधी आपण त्याचे नियमाने अटी पण आपण बघूयात मित्रांनो बघू शकता मित्रांनो नियमाने अटी कमीत कमी नुकसान चार शेतकऱ्याचं मित्रांनो कमीत कमी नुकसान हे करायचं आहे मित्रांनो म्हणजे कमीत कमी नुकसान त्याचं झालेलं पाहिजे आणि सर्वात जवळचे आपल्याला अंतर निवडायचे मित्रांनो जे पाईपलाईन आहे मित्रांनो त्याचे सर्वात जवळचे अंतर आपल्याला निवडायचे मित्रांनो रुंदी त्याची दीड मीटरपेक्षा जास्त नसणार आहे मित्रांनो दीडपेक्षा कमी म्हणजे तुम्हाला ते पाईपलाईन करायचे मित्रांनो खोली अर्धा मीटरपेक्षा जास्त आपल्याला काढायचे मित्रांनो कारण ते शेतकऱ्यांच्या राहनात अनांगर वगैरे लागून आपल्या पाईपवर साईटसाठी पण दीड मीटरच्यापेक्षा जास्त उंची रुंदी आपल्याला खोली काढायची आहे मित्रांनो आणि शेतकऱ्याला त्या वाजवी भाडे पण आपल्याला देऊ लागणार आहे मित्रांनो कारण त्याचे नुकसान वगैरे होणार आहे त्याचे भाडे आपल्याला देवंच लागणार आहे मित्रांनो तर आय होप तुम्हाला हे सर्व माहिती आपल्याला आवडली असेल मित्रांनो आवडली असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो आणि त्यासोबतच घंटीला पण वाजवायचं आहे मित्रांनो कारण आपण दररोज एक व्हिडिओ शेतकऱ्यांच्या संबंधित शेतकऱ्यांच्या प्रश्नासोबत आपण एक व्हिडिओ आणत असतो मित्रांनो तर थँक्यू